हे जे मी तुम्हाला आता दाखवलं ह्याला इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्री म्हणतात. इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्री हे जे इक्विपमेंट आहे त्याचा वापर आपण ह्या नळीने श्वास आत ओढून मॅक्सिमम हवा आतमध्ये घेऊन आपलं लंग एक्सपांड करायचा प्रयत्न केला जातो. ह्या इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्रीचा उपयोग असा होतो की मॅक्सिमम हवा आपण आतमध्ये घेण्यासाठी त्याचा बेनिफिट होतो. जे काही लंग स्पेसेस आहेत आपले तिथं हवा पोचत नाही, तिथं ह्या एक्सरसाइजमुळे त्याचा बेनिफिट होतो. आता हे सुरुवातीला ज्यावेळेला पेशंट्स ॲडमिट झालेले असतात त्यांना दम लागत असतो त्यावेळेला हे शक्य नसतं, पण जसं जसं पेशंट रिकवर होतात तसं तसं आपण एक्सरसाइजेस, ब्रीदिंग एक्सरसाइजेस कोणत्याही प्रकारचे करत राहिल्याने फुफ्फुसांमध्ये हवा जाण्यासाठी मदत होते आणि तो पार्ट तिथला ओपन होऊन हळूहळू रिकव्हरी होते. ज्या लोकांना सुरुवातीला हे टॉलरेट होत नाही तर त्यावेळेला आपण सिम्पल ब्रीदिंग एक्सरसाइजेस केले पाहिजे. सिम्पल ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणजे